सांगली बँकेत शेतकरी संघटना येणार असल्याचं कळताच बँकेतील अधिकारी गायब. सांगली जिल्हा बँकेचा भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हा बँकेमध्ये शेतकरी संघटना येणार असल्याचं कळताच बँकेतील सर्वच अधिकारी गायब झाले आहेत. यावेळी शेतकरी संघटनेनं अधिकाऱ्यांचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसे 2 दिवसात जर कारवाई झाली नाही तर शेतकरी संघटना पुन्हा एकदा बँकेत धडक देईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नुकताच 6 शाखांमध्ये 2,43,00,000 दुष्काळ आणि अवकाळी निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घोटाळा प्रकरणी बँकेकडून 7 जणांना निलंबित देखील करण्यात आले. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील बँकेत विचारपूस करण्यासाठी येणार असल्याचं कळताच जिल्हा बँकेतील कर्मचारी जाग्यावर नव्हते, तर बँकेच्या अधिकाऱ्यांवर ठोस अशी कारवाई 2 दिवसात झालीच पाहिजे, अन्यथा पुन्हा बँकेत आम्ही धडक देऊ, असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. तर बँकेकडून सांगण्यात आलं आहे की अधिकारी कामानिमित्त आणि या चौकशीच्या संदर्भात बाहेर गेले असल्याचं बँकेतून सांगण्यात आलं. कदाचित कल्पना दिल्यामुळेच निघून गेलेत असं दिसायला लागलेलं आहे. म्हणजे आगंतुक यांना बरोबर नाही, आम्ही या विषयावर भेटायला येतोय म्हटलं आणि आमचे मित्र सुनील फराटेने त्यांना सांगितलेलं होतं की दादा आणि सगळे कार्यकर्ते यायला लागले, त्यांनी तर त्यांनी आपला जी बाजू आहे ती सांगायला पाहिजे होती. परंतु एकही अधिकारी राहत नाही, तर आज मला आश्चर्यच वाटायला लागले की हो इतकं काय, म्हणजे कोणीतरी इतके एमडी कार्यकारी संचालक आणि पद काही कमी नाही, तिथं डझनभर पद असे आहेत की ज्याच्यापैकी एक दोघं जरी राहिले असते तरी चालले असते ना, पण एकूण एक झाडून एक सुद्धा राहिलेलं नाही. तर म्हणजे गांभीर्य याचं वाढायला लागलं की म्हणजे या सगळेच लोक सामील आहेत का काय, हे जे काही गैरहजर राहिले हे पदाचे मोठे अधिकारी आहेत आणि हे मोठे अधिकारी पण सामील आहेत का काय. मग एक कसं आहे की या बँकेमध्ये सहकारी बँक आहे, शेतकऱ्यांची बँक आहे, लोकांनी निवडून दिलेलं प्रतिनिधी इथं काम करतात आणि त्यांनी नेमलेले हे लोक आहेत हे लक्षात घ्या. इथं जे काही कर्मचारी आहेत ते काही एम पी एस सीतनं आलेले नाहीत किंवा कुठून स्पर्धा परीक्षेतनं आलेले नाही आहेत, इथल्या डायरेक्टरनी आपल्या आपल्या मर्जीतले लोक घातलेले आहेत आणि त्यापैकी काही लोकांनी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत, तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हायला पाहिजे. जे पाठीशी घालतायत त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा पैसा आहे. मध्यवर्ती बँक ही सेवा सहकारी सोसायटी आणि सर्व सहकारी संस्था सर्व शेतकऱ्यांच्या पैशात नाही उभे राहिलेलं आहे आणि हे जर का असं याला उंदिराने घुशी लागल्या तरी जहाज बुडायला काही वेळ लागणार नाही. तात्पर्य काय सांगायचं काय आम्हाला की जी गोष्ट झालेली आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. केवळ चौकशी चालू आहे आणि त्याला बर्ताप केलं, त्याला निलंबित केलं असले थतुरमातुर गोष्टी नको आहेत. आज जरी तुम्ही गेला असला तरी आम्ही पुन्हा केव्हाही धाड टाकू आणि मग त्या दिवशी काही इथनं कोणाला पळून जाता येणार नाही अशी व्यवस्था करू. त्यामुळं याच्यामध्ये पोलीस कारवाई व्हायला पाहिजे ज्याने कोणी या चोऱ्या केल्या त्यांच्यावर, आणि ताबडतोब अटकच व्हायला पाहिजे. दुसरी काही त्याला रेमेडीच नाही आहे, उगाच निलंबित केलं हे केलं ते केलं फतुरमातुर गोष्टी चालणार नाही असे आमची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.